आत्ता इन्कम टॅक्सचा बडगा उगारला गेलेला आहे ईडीचं शुक्लकाष्ट अजून काही संपलेलं नाही भावना गवळींच्या बाबतीत ईडीनी ते त्यांचे जे सहकारी आहेत सईद खान यांना अटकही केली होती भावना गवळी यांना अटक होईल अशी सगळी चर्चा होती आणि त्या दरम्यान शिवसेनेमध्ये बंड झालं शिंदे गटानं बंड केलं आणि शिंदे गटासोबत जे तेरा खासदार आज आहेत त्यातले बारा खासदार हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खटल्यामध्ये दिले गेलेले आहेत तेरावे गजानन कीर्तीकर हे उशिरा आलेले आहेत बारा खासदार जे आहेत तेरा तेरा म्हणूया आता तेरा खासदारांमध्ये भावना गवळी ह्या चार नाही पाच वेळेच्या खासदार आहेत म्हणजे शिवसेनेच्या सर्व खासदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ खासदार ह्या भावना गवळी आहेत त्यांचं वय हे एक्कावन्न बावन्न वर्षांचं असेल त्यांचे वडील आ, दादा गवळी यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत त्या वाशिम मतदारसंघातनं निवडणूक लढल्या आणि त्या अकोल्याला शिकत असताना त्यांची तुकडी त्या ज्या वर्गात शिकत होती ती माझ्या बाजूच्या तुकडीत होत्या माझं पण अकोल्याला दहावी आठवी तर दहावी झालं आहे म्हणून हा सगळा इतिहास माहिती आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की भावना गवळी ह्या आज पन्नाशीत आहेत आणि त्या सर्वात ज्येष्ठ कोणत्या अर्थानं संसदीय कारकिर्दीच्या अर्थानं सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत शिंदे गटाच्या त्यांच्यावरती इन्कम टॅक्सनं बडगा उगारलेला आहे शिंदे गटाची अजूनही प्रतिक्रिया ही तशी आलेली नाही आता इन्कम टॅक्सनी ही जी नोटीस पाठवली ही ईडीच्या केसवरनं पाठवली या लक्षात घ्या आता ईडी पुन्हा यामध्ये येते का हे बघावं लागेल पण सांगायचं तात्पर्य असं आहे की भावना गवळी यांना धक्का लावला गेला आहे चर्चा जी आहे जसं आता सचिननी सांगितलं की ते महंत म्हणाले तशी भावना गवळी यांचा पुढच्या लोकसभेला पत्ता कट होईल का अशी चर्चा आहे की यवतमाळ वाशिम हा जो मतदारसंघ आहे तो आता यवतमाळकडं बराच शिफ्ट झालेला आहे तिथे कुणबी समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत ज्यावरती भावना गवळी यांचा सगळा भर असायचा पण आता तिथं बंजारा समाजाची मतंसुद्धा निर्णायक झालेली आहेत भावना गवळी आणि संजय राठोड हे एक असं कॉम्बिनेशन होतं की त्यांच्या विजयामध्ये संजय राठोड यांचा सहभाग कारण बंजारा समाजाची मतं ही तिकडं फिरायची आता इंद्रनील नाईक हे पुसदचे आमदार त्यांची ही बंजारा समाजावरती त्यांच्या वडिलांमुळे सुधाकरराव नायकांमुळे पकड आहे तर बंजारा समाजाची मतं ही तिकडे निर्णायक आहे म्हणूनच ते जे महंत जे म्हणतायत ना त्यांच्या म्हणण्याला अर्थ त्यामुळे आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी जागा आहे वाशिम यवतमाळची त्या जागेवरती भाजपचा डोळा आहे का बातमी इथं आहे भाजप आपला उमेदवार तिथं देऊ पाहते आहे का किंवा भाजप भावना गवळी नाही तर मग दुसरा कोणी उमेदवार तिथं बघते का की त्याला उभं केल्यावरती भावना गवळी यांना या अशा केसमुळे म्हणा किंवा आणखीन काही कारणांमुळं आता ओहटी लागलेली आहे आणि त्यांची विजयाची खात्री देता येत नाही मग त्यांना ते कसं सांगावं तर अशी नोटीस जी इन्कम टॅक्सची आली आहे तो एक मेसेज आहे का भावना गवळींना की तुम्हाला आम्ही उमेदवारी नाकारतो आहे तुमच्या ठिकाणी आयदर नवा उमेदवार मग तो भाजपचा असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेचा असेल तर तो कोण असेल मला जी माहिती मिळते आहे भाजप स्वतःचा उमेदवार वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये उभा करू पाहते। न, आहे आणि खरं तर भाजपनं केवळ वाशिम यवतमाळच्याच बाबतीत असे निर्णय घेतलेले आहेत असं नाही थोडं पुढे जाऊया शिंदे गटाचे जे तेरा खासदार आहेत त्यातले सात ते आठच हे आपल्याला पुढच्या निवडणुकीत रिंगणामध्ये उमेदवारी म्हणून दिसतील असं भाजपकडनंच खाजगीस सांगितलं जातंय म्हणजे मी जर का शिंदे गटाच्या खासदारांची आत्ता नावं घेतली आणि मग कोणाची उभं राहण्याची शक्यता आहे त्यातही विजयाची शक्यता आहे याचा एक साधारण अंदाज बांधला तर तुमच्या लक्षात येईल की भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस येणं हा एक मेसेज आहे कि की पुढच्या निवडणुकीसाठी तयारी करत असाल तर ती थांबवा तिथं भाजप नवा उमेदवार देऊ पाहत आहे कदाचित स्वतःचा उमेदवार देईल भाजप असं का करता याची एक कारण मीमांसा समजून घ्या आणि आधीच सांगतो महायुतीमध्ये भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे भाजप म्हणेल तो पक्ष असेल लोकसभेला मग तो भाजप असेल शिंदेची शिवसेना असेल की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप म्हणेल तो पक्ष असेल भाजप म्हणेल ते चिन्ह असेल मग ते कमळ असेल तर भाजप पक्ष आला धनुष्यबाण असेल तर तेवढी विजयाची खात्री शिंदेच्या उमेदवाराला असेल तरच धनुष्यबान दिलं जाईल आणि घड्याळ जर का असेल तर तिथे विजयाची खात्री आहे आणि तो बाले किल्ला जर का अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे असं भाजपच्या सर्वेत स्पष्टपणे आलं समोर तर घड्याळ चिन्ह मिळेल म्हणजे काय भाजप महायुतीच्या अठ्ठेचाळीसही उमेदवारांच्या बाबतीत हे ठरवेल की चिन्ह कोणतं असेल म्हणजे स्वतःचेच उमेदवार पस्तीस ते छत्तीस हे भाजपचे स्वतःचे उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे भाजपनं गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस उमेदवार उभे केले होते त्यातले तेवीस निवडून आले म्हणजे आत्ता सध्या भाजपचे हे ग्राफिक्समध्ये बघाल तर तेवीस खासदार लोकसभेमध्ये आहेत गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळं ती जागा पुण्याची रिकामी आहे पण ती भाजपचीच आहे प्लस नवनीत राणा ह्या भाजपच्या सहकारी सदस्या आहेत पुढच्या वेळेस अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणा ह्या चिन्हावर भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे शिंदेच्या बाबतीत आपण बोलतोय माहिती जी मिळते आहे की भाजप स्वतःचे पस्तीस ते छत्तीस उमेदवार भाजपचे म्हणून हे कमळावर तर उभं करणारच आहे पण शिंदेंचे जे काही उमेदवार आहेत ज्यांना पुन्हा निवडून येण्याची खात्री आहे असं भाजपच्या सर्वेत भाजपला वाटलं तर भाजप हा निर्णय घेणार आहे की शिंदेंचे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत जे पुढे उमेदवार असू शकतील त्यांना धनुष्यबान चिन्हच ठेवायचं की त्यांना भाजप चिन्ह द्यायचं भाजप चिन्ह दिलं तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागतो आहे याचा निर्णय सुद्धा मोदी शहा नड्डा फडणवीस घेणार आहे अजित पवारांच्या बाबतीत अजित पवारांनी आधी स्मार्ट खेळी केली चार जागांवरती हक्क सांगितला त्या चारही ठिकाणी भाजपकडं तसा उमेदवार नाही अजित पवार गटाकडे दिसतोय म्हणजे सातारा त्यानंतर शिरूर रायगड आणि बारामती रायगडमध्ये तर सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ह्या चार जागा त्यांनी मागितल्या आणखीन एक दोन जागा अजित पवार लढू शकतात त्यातली ब्रेकिंग न्यूज एखादी असू शकेल ती म्हणजे बीडची बीडमध्ये धनंजय मुंडे अजित पवार गटाकडनं उमेदवार असतील पण त्यांचं चिन्ह कोणतं असेल चर्चा अशी आहे की ते कदाचित कमळ चिन्हावरती ती निवडणूक लढते अशी पण चर्चा आहे म्हणजे इतकं स्ट्रायकिंग आणि इतकं इंटरेस्टिंग परमुटेशन कॉम्बिनेशन जागा वाटपामध्ये आणि चिन्ह वाटपामध्ये उमेदवार निवडीमध्ये भाजपच्या महायुतीकडनं असणार आहे